नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा। महामानवाचा एकच आदेश, नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा। माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं काम हे प्राणपणाने पूर्ण करा, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नेहमी एक सुंदर वाक्य मला आठवते, ते नेहमी सांगत, मित्रांनो तुमच्याकडे जर दोन नाणी असतील तर त्यातील एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या, कारण भाकर ही तुम्हाला जगवेल तर पुस्तक ही तुम्हाला जगण्याची कला शिकवेल। खरच या विचारातून आपण नक्कीच प्रेरित होऊ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे नक्कीच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असतील। स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक चळवळी उभ्या केल्या, स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केलं। शिका, मुलामुलींना शिकवा, स्वच्छता पाळा, असे अनेक महत्त्वाचे उपदेश त्यांनी लोकांना केले। खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या विश्वाला मिळालेली एक महान देणगी होय। खरं तर त्यांच्या जीवनातील एक सुंदर प्रसंग मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो, तो असा होता की एकदा रमाबाई खूप आजारी होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा होती, साहेब सभेला निघाले। त्यानंतर रमाबाईंनी साहेबांना प्रश्न केला, साहेब मी एवढी आजारी असताना देखील तुम्ही सभेला निघाला? आणि तेव्हा साहेबांनी उत्तर दिलं, रमा तुला जो आजार आहे त्या आजारासाठी हजार डॉक्टर आहे, पण माझ्या समाजाला जो आजार झालेला आहे त्यासाठी मी एकटाच डॉक्टर आहे। खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून, सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणून आज या महामानवाकडे पाहिलं जाते, ज्या समाजाची दशा होत होती त्या समाजाला दिशा देण्याचं काम या महामानवाने केलेलं आहे। पुनश्च एकदा या महामानवास मी विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। आयोजकांनी या ठिकाणी ऑनलाईन वक्तृत्व सादर करण्याची जी मला संधी दिली यासाठी मी आयोजकांचे देखील आभार मानतो।